ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल बटन प्रेस करा. मिंदे गटाचे एक हुशार जिज्ञासू बुद्धिमान आणि प्रचंड अगदी तडतड तडतड अशी इंग्लिश बोलणारे आमदार काल बिचारे बोलता बोलता खंत त्यांनी बोलून दाखवली की मला आता मंत्रीपदाचा दावा सोडून दिलाय त्यांनी अक्षरशः. कुणीतरी एखादा माणूस येतो बायकोच्या आत्महत्येची धमकी देतो, कुणीतरी म्हणतो मला अमुक अमुक नेते राजकारणातून संपवतील, कुणीतरी म्हणतो मी बाहेरच मिंदे गटातून पडेल. म्हणून आता ते बलिदान द्यायला ते मिंदे गटाचे आमदार तयार झाले. मला वाईट वाटतं, एवढे कर्तृत्ववान आमदार असताना त्यांना ही वाईट अवस्था का आली असावी. आता याच्यावर एकच पर्याय आहे, हे मिंदे गटाचे कर्तबगार शेठजी जे आहेत, शेठ जे आहेत त्यांनी आता नॅपकिनवाले शेठजींनी एका रूममध्ये एका खोलीमध्ये जाऊन एक डाईस समोर ठेवून त्या डाईसवर स्वतः गुपचूप शपथ घेऊन ते मंत्रीपदाचं फिलिंग आता स्वतःमध्ये निर्माण करून घ्यायला पाहिजे आणि एका खोलीत स्वतःचा शपथ विधी उरकून टाकायचा आणि मतदारसंघात म्हणायचं की मला मंत्री म्हणा मंत्री म्हणा. येडे लोक काही असले तर ते तयार देखील होतील, परंतु सगळा येड्याचा तमाशा जो आहे त्यांचा शिंदे गटाचा मिंदे गटाचा तो आता अख्ख्या महाराष्ट्रानं बघितलाय. मंत्रीपदासाठी लोक बायकांच्या आत्महत्याची धमकी देण्यापर्यंत जाऊ शकतात, इथपर्यंत लोक खालच्या थराला गेले आहेत. काय भगवंत पाहायला लावतोय, काय या मिंदे गटाच्या नेत्यांच्या नशिबामध्ये पुढं आहे मला तरी कळायला मार्ग नाही. परंतु कालच्या किस्स्यातून एकच अधोरेखित झालेलं आहे की मंत्रीपदासाठी लोक कुठल्या थराला जातात याचा कुठलाही नेम उरलेला नाही. परंतु शेठजींचं अपुरं स्वप्न जर पूर्ण जे होणार असेल तर ते आता फक्त एका बंद खोलीत शपथ घेतल्यावरच पूर्ण होणार आहे. शेठनी जरूर विचार करावा.